निरोपासाठी आलेल्या गणोजी शिरक्यांना संभाजीराजांनी खांदा भेट दिली. ती देताना त्यांना कुठंतरी खोलवर चालून गेले की एवढ्या 15 दिवसांच्या येथील मुक्कामात गणोजी ना आबासाहेबांशी ना चमकत्या तोड्याशी ना आमच्याशी कधी खुल्या जबानीने बोलले. कधी निसटते बोलण्याचा योग आलाच तर गणोजी शिरके पापण्यांची चटाचट फडफड करतात. एखादा शब्द बोलून आमच्या आणि आबासाहेबांच्या हातातील सोन्याच्या कड्याकडे एकरोख बघत राहतात. एकदा तर संभाजीराजांना गणोजी तसे बघत असताना वाटले होते की तसेच चालत त्यांच्याजवळ जावे आणि सर्वांसमक्ष आपल्या हातीचे कडे उतरून त्यांच्या हाती भरावे. पण ते रिवाजी दिसणे नसते. पिलाजी आपल्या सुनेनीशी निघून गेले. संभाजीराजांचा ठरला दिनक्रम सुरू झाला. सुक्या तळ्याजवळ मोकळ्या मैदानात असलेल्या लोखंडी मल्लखांबावर ते एका सकाळी सरसर दशरंग फिरत होते. शेजारी उभ्या असलेल्या गोमाजी बाबांची आता त्यांच्यावर नजर उठरत नव्हती. टाळावासून ते नुसते बघत होते. मल्लखांब लोखंडी असल्याने संभाजीराजांच्या अंगी उठलेल्या घामाने तो निथळून निघाला. त्याच्यावर हात थरेनात आणि खांबाच्या टोपाकडे चढते गेलेले संभाजीराजे बाणासारखे पायथ्याकडे घसरतीला लागले. त्या घसरतीतच त्यांनी कसबाने अंग बाहेर झोकून दिले आणि पवित्रा घेत ते गोमाजींच्या पुढ्यात खरे खाते. घामाघूम झालेले पण ओठभर हसणारे चटकन गोमाजींनी पुढे होत हातीची शाल त्यांच्या अंगावरती लपेटली. मेहनतीच्या घामेजल्या अंगावर वारा घेऊ नये धाकलं धनी काहीतरी बोलायचे म्हणून गोमाजी बोलले खरे. पण मनोमन त्यांना उघडे संभाजीराजे बघताना वाटले होते की म्हातारी झाली म्हणून काय झालं. आमचीच नदार लागायची या सोनकांबच्या मल्लखांबाला. मेहनत घेऊन आलेले संभाजीराजे पेहराव अंगी घेऊन धारावणी दिलेली दुधाची चरवी ओठानाडीत रिचवून वाड्याच्या सदर बैठकीवर आले. राजे महाडकडे कूच झाले होते. युवराजांना बघताच बसलेले बाळाजी चिटणीस अदबीने उठले. उभ्या असलेल्या अण्णाजींनी झटकन मुजरा घातला. सदरेवर 4-5 कुणबाऊ माणसे आणि रायगडाच्या पायथ्याच्या वाडीचा गावखोत उभा होता. संभाजीराजांची त्यांच्यावर नजर पडताच ते सारेच कमरेत झुकले. कोण मंडळी ही? बैठक घेत संभाजीराजांनी बाळाजींना विचारले. हे वाडीचे शिकार खेळे आहेत. त्यांच्याविरुद्ध गावखोतांची तक्रार आहे. बाळाजींनी उभे राहून उत्तर दिले. कसली तक्रार? संभाजीराजांनी खोतांकडे बघत विचारले. सारेच गप्प होते. का? चिटणीस यांची तक्रीर आम्हास ऐकविण्याजोगी नाही? नाही, तसं नाही युवराज. पण हा कथला सादिलवार आहे. आम्ही त्यास निवाडा देऊ. एवढा वेळ गप्प बसलेले अण्णाजी नम्रपणे म्हणाले. जशी तुमची इच्छा. संभाजीराजे हसून म्हणाले. जमलेल्या शिकार खेळात मात्र चुळबुळ झाली. त्यांच्या म्होरक्या गुंजोटे कमरेत झुकून मुजरा देत म्हणाला, सरकार गडावं नाही तर आपणच काय ती तड लावावी आमची धाकलं धनी. कसली तड? काय झालं? नाकचरता बोला आम्हाला. संभाजीराजांनी गुंजोट्याला धीर दिला. धनी ह्योनी आगळ केली आहे. हेनी आगळ केली आहे. तड लावायची ती आमची. ह्यांची नाही. गावखोताने सावधपणे तोंड उघडले. कसली आगळ? संभाजीराजांनी खोताला नजर दिली. वाडीच्या वाघोऱ्याच्या रानात हेनी शिकार केली. मायंदळ जनावरं पाडली. पर सरकारातनं ठरवून दिलेली शिकारीची तक्षीम आम्हाला नाही पावती केली. शिकार करून हे वाटा द्यायला लागतो म्हणून रानातनं गुपचूप पसार झालं. खोताने तक्रीर पेश केली. ती मजेदार होती. शिकार खेळांनी केल्या शिकारीचा ठरलेला वाटा गावखोताला दिला नव्हता. अण्णाजी पंत या शिकारी बाबीचा कानू काय? संभाजीराजांनी विचारले. खोत म्हणतात ते सही आहे युवराज. सरकारी फडातून खोतास तसे अधिकार देण्यात आले आहेत. गुंजोटे आणि त्यांचे शिकार खेळे दोषी आहेत. अण्णाजींनी बरहुकूम कानू जाप्ता सांगितला. यासी सजा काय? संभाजीराजांना औरंगाबादेतील त्या शिकारीचा प्रसंग आठवला. दंड
शिकाऱ्यांनी सरकारी फडात दंड जमा केला पाहिजे. त्यातील तक्षीम गावखोतास तोडून दिली जाईल. जेवढी जनावरं शिकाऱ्यांनी पाडली असतील त्या हर जनावरामागं 4 शिवराई दंड जमा करणं भाग आहे. शिकार खेळ दंडाची भाषा ऐकताच चळवळली. खोताचा चेहरा जरा उजळ झाला. खोत, तुम्ही कधी शिकारीची खेळी खेळता? खोताच्या ध्यानीमनी नसलेला प्रश्न संभाजीराजांनी त्याला विचारला. जी, खेळतो की? मग त्यातील तक्षीण कधी वाडीच्या शिबंदीच्या सुभेदारांच्या हवाली करता? नाही धनी. खोताचा आवाज पडका झाला. तुम्ही शिकार खेळता, तुम्हास ठावे असेल. उठवल्या रानाला अमुकच एक जनावर भेटेल्याचा अंदाज नाही देता येत. या जोखमीच्या खेळीत कधी वाघासारखं जनावर खेळ्यावर चालून आलं, त्यानं तो जाया झाला तर त्याची हकीकत पुसता? नाही धनी. खोत गडबडला. कुणी वाघावरची शिकार पाडली तर त्याच्या पाठीवर गावखोत म्हणून शाबासकीचा हात देता की त्यातही तक्षीमच मागता? या प्रश्नाला खोताजवळ उत्तरच नव्हते. वाघासारखा जनावराला हा जापता लागू नाही युवराज. अण्णाजींनी खोताला पाठीशी घालण्यासाठी अदबीने कायदा पुढे केला. तेच म्हणतो आम्ही अण्णाजी पंत, शिकार खेळीला असे काटेकोर कानू लागत नाहीत. जोखमीचे जनावर अंगावर आले तर घरी ठाव घेतलेले हे खोत काही करणार नाहीत. खायचे जनावर पडले तर वाटा मागण्यास चुकायचे नाहीत. आम्ही या शिकार खेळ्यांवरील दंड माफ केला आहे, पण युवराज कानूप्रमाणे? अण्णाजी, आम्ही दंड माफ केला आहे ही आज्ञा आहे. संभाजीराजांचा आवाज करडा झाला, मान ताठ झाली. जी, अण्णाजी लपकन कमरेत झुकले. खोत, जातीचा शिकारी वाटा म्हणून आलेली शिकार कधी खात नाही हे ध्यानी ठेवा. गुंजाटे जातीचा शिकारी ज्यांना ज्यांना शिकार झाल्याचे कळले त्यांना वाटा तोडून दिल्याखेरीज रानातून गुपचूप पळून जात नाही हे विसरू नका. अण्णाजी पंत, आम्ही आज्ञा केली ते मनी लावून घेऊ नका. थोरपणी आम्हास क्षमा करा. औरंगाबादेच्या रानात आम्ही वनगाईंची शिकार होताना डोळ्यांदेखत पाहिली. त्या खेळ्यांना दंड करणे तुम्हा आम्हा कोणालाच साध्य न होणारे. त्यावेळी वनगाई समोर बघून हातीची हत्यारे तशीच खाली नेणाऱ्या आमच्या खेळ्यांचा आम्हास कोण अभिमान वाटला? यांना दंड माफ करताना वाटत नाही एवढा आनंद आम्हाला त्या खेळ्यांना मरातबानं बक्षिसी बहाल करताना वाटला असता. खोत, आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू. शिकार खेळण्यासाठी रानडुकरांची त्यावेळी आमच्या सोबतीला असा. पुरं जनावर वाहून वाडीत न्या. तुम्ही शिकार खा, वाडीच्या गावकऱ्यांच्या तोंडी घाला. जगदंब जगदंब. संभाजीराजे थेट राजांच्या सारखे पुटपुटले. छातीच्या तोड्यांच्या माळेवर हातबोटे फिरवीत बैठकीवरून उठले. जगदीश्वराच्या दर्शनासाठी म्हणून अंतःपुराकडे चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला साऱ्यांनीच मुजरे घातले. अण्णाजी पंतांच्या हातातील उपरण्याचे शेव मुठीत घट्ट आवळले गेले होते. युवराजांच्या राजदर्शनाने ते दिपून गेले होते, पण कथलेकरांसमोर झालेल्या करड्या आज्ञेने ते मनोमन कुठेतरी खोलवर दुखावले गेले होते. गडावर कोसळणाऱ्या अखंड धारा थांबून थोडासा भांगा मिळताच पाचाडच्या वाड्याच्या सदरेवर घंटा ठणठणून उठत होती. ते ऐकताच असतील तेथून जोड घेऊन राजे आणि संभाजीराजे मावळमाचीवर जात होते. पावसाळी कुंद आकाश, पसरलेले भुरके पाणतुषार यांनी 600 हातांपलीकडचे काहीच दिसत नव्हते. गुढ धुकट दरीतून नुसता ठणठण असा आवाज ऐकू येईल. त्याच्या रुखाने मावळमाचीवर राजे संभाजीराजे यांचे मुजरे होत. दोघेही न बोलता समोरच्या धुकटगडाकडे बराच वेळ बघत राहत. पावसाची सर धरू लागली की हुजरे पुढे येत, त्यांच्यावर छत्रे धरीत. 8-10 दिवस असे गेले, जिजाऊ दिसत नव्हत्या. हैराण झालेले संभाजीराजे मावळमाचीवर उभे असता राजांना म्हणाले, आबासाहेब, या घंटेच्या टोलांनी आम्हास राहावत नाही, आम्ही पाचाडात उतरावं म्हणतो. राजांना मासाहेब आणि संभाजीराजे यांचा काळीज वेळ माहीत होता. समोरच्या धुकटलेल्या गडतळाच्या रोखाने बघत ते म्हणाले, कधी कधी तुमचा आम्हाला हेवा वाटतो. मनी उठणारे तुम्ही साफ बोलून जाता, आम्हाला ते बोलता येत नाही. जरूर उतरा पाचाडात. 4 दिवस वाड्यातच मासाहेबांची सोबत करा. पुन्हा गडावर या. तुम्हाला मोहिमेचे कामकाज समजून घेणे आहे. शिकार खेळ्यांचे कथले निवाडी लावणे सोपे आहे, याहून कठीण बाबी मार्गी लावणे मुश्किल आहे. पार दूर बघत असल्यासारखे राजे न दिसणाऱ्या पाचाडावर डोळे लावून बोलले.
आमचं काही चुकलं, कथलाच्या निवाड्यात महाराज साहेब. संभाजीराजांनी नजर टाकली, नाही कथलत नाही चुकलं, सदरी रिवाजात मात्र म्हटलं तर गफलत झाली तुमची. कथलेकरांसमोर अण्णाजींना आज्ञा करायला नको होती तुम्ही. राजांनी पाचडच्या रोखाने बोट उठवले आणि ते मनाचा खोल कप्पा त्या बोटावर ठेवून म्हणाले, त्या सदरेवरचे डोळ्यांना काहीच दिसत नाही तरी तुम्ही जाणता, आम्ही जाणतो तिथे मासाहेब आत्ता उभ्या आहेत. का? श्रद्धा म्हणून. मासाहेबही सुमार झालेल्या डोळ्यांनी सुद्धा स्पष्ट बघत असतील तुम्हा आम्हाला तेथून. का? माया आहे म्हणून. हे ध्यानी ठेवा, माणसं श्रद्धा आणि मायेपोटीच एकमेकास जान लावून असतात, प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. ते धारेसारखे बोल संभाजीराजे ऐकत राहिले. त्यांना वाटले कोसळत्या आकाशासारखे हे बोल अखंड वर्षतच राहावेत. आमचं चुकलं, इथून जाताच आम्ही अण्णाजींची गाठी घेऊ, त्यांची क्षमा मागू. संभाजीराजांचे उभारीचे मन राजांच्यासाठी आदराने भरून आले होते. नको, ती दुसरी चूक होईल, तुम्ही युवराज आहात, राजे गडबडीने म्हणाले. ध्यानी ठेवा, राजांना चूक करता येत नाही आणि केल्या चुकीला सफाईही देता येत नाही. चला पाचाडात उतरण्याच्या तयारीला लागा. राजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. जिजाऊंच्या दर्शनासाठी पडत्या पावसातून संभाजीराजे पाचाडात उतरले होते. अंगाबाहेर वाटावा तसा शालू नेसलेल्या येसुबाई पुतळाबाईंच्या महालासमोर सफेलीत येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यांना समोरच्या चौकातील पाटात फिरवलेले पाणी दिसत होते. पावसाने ते आता गदळ झाले होते. थोडा वेळ येसुबाई त्या पाटाकडे बघत राहिल्या. सात महालातील पुतळाबाईंच्या महाली वावरताना घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या मनात पाटासारखे फिरले. पाचाडात मासाहेबांच्या सोबतीला जाताना मामी साहेब पुतळाबाई त्यांना दोन तीन वेळा बजावून गेल्या होत्या. थोरल्याबाई साहेबांचे नुसते ऐकतच चला, त्यांना जापसाल करू नका, धाराऊस पाठीशी ठेवून त्यांच्या भेटीस जाणे करा. हा महाल आमचा नव्हे, आता तुमचा आहे. रायगड चढताना गंगासागर तलाव बघताच येसुबाईंनी मनोमन ठरवून टाकले होते, या तलावासारखे झाले पाहिजे, कानी पडेल ते पोटी ठेवले पाहिजे. त्या विचाराबरोबर येसुबाईंची नजर पाण्याच्या पाटावरून उठली आणि सफेलीच्या दगडी भिंतीला भिडली. तिच्या पायथ्याजवळून चाललेल्या मुंग्यांच्या रांगेतील थरथरणाऱ्या देवमुंग्या त्यांच्या पायांवर चढल्या. त्यांनी फरसबंदीवर पाय झटकून त्या हटवल्या. एक मागात अंगापेक्षा मोठे कसले तरी पांढरे कण घेऊन धावणाऱ्या मुंग्यांच्या रांगेकडे येसुबाई एक रुख बघत राहिल्या. त्यांच्या पायांच्या हालचालीने झालेला थोडासा गैरमेळ मुंग्यांनी पुन्हा जमवून घेतला. रामराजांशी बोबड्या बोलात बोलून सोयराबाईंच्या महालातून बाहेर पडलेले आबासाहेब आपल्या पाठीशी येऊन उभे आहेत याचे येसुबाईंना भान नव्हते. राजेही त्या कष्टाळू लहान्या जीवाची धडपड बघत तसेच थांबले होते. बघितलं सुनबाई, एवढासा जीव पण वकुबापेक्षाही केवढा भार वाहून नेतो आहे, राजे शांतपणे बोलले. त्या आवाजाने येसुबाई मात्र गडबडल्या. झटकन त्या तळहातात पदराचा शेव घेऊन नमस्कारासाठी झुकू लागल्या. त्यांना थोपवून वर घेत राजे म्हणाले, असू दे. खालमानेने उभ्या असलेल्या येसुबाईंच्या कपाळीच्या मेणमळल्या आडव्या कुंकू बोटात राजांची नजर क्षणभर स्थिरावली आणि कारण नसता त्या बोटांनी खोलवर रुजलेली सईबाईंची सय उमळून आली. यांना बघायला, यांच्या मस्तकी आशीर्वादाचा हात ठेवायला त्या हव्या होत्या. अनेक विचारांची मुंग्यांसारखी एक रांग राजांच्या मनीत चरत गेली. तिचा माग घेत गंभीर झालेले राजे संथ पावलांनी चालू लागले. त्यांना तसे चालताना बघून येसुबाई आपल्या आबांचा पिलाजींचा आठव झाला. क्षणापूर्वी राजे म्हणाले तेच बोल प्रत्यक्ष आपले आबाज घोगऱ्या आवाजात आपल्या कानात सांगताहेत असे येसुबाईंना वाटले. एवढासा जीव पर वकुबापरास केवढा भार वाहून नेतोय. जगदीश्वराचे दर्शन घेऊन ज्योत्याजी केसरकरासह खासे महालात परतलेल्या संभाजीराजांना खिदमतगाराने आत येऊन वर्दी दिली. मुतालिक महादेव यमाजी भेटीची आज्ञा मागतात, पेश येऊ द्या. युवराजांची त्याला इजाजत दिली. प्रौढवयाचे महादेव यमाजी उपरणे सावरीत महालात आले. पगडी झुकवीत त्यांनी मुजरा रुजू घातला. नजर युवराजांच्या पायांवर ठेवून ते म्हणाले,
थोरल्या स्वामींनी युवराजांना आपल्या सदरेशी यात फरमावलं आहे. महादेव यमाजींना पुढे ठेवून ज्योत्याजींसह संभाजीराजे तसेच महाला बाहेर पडले. राजांच्या वाड्याची सदर आली. तिच्या दोन्ही तर्फांना मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी, त्रिमळ, बाळाजी हात बांधून अदब धरून उभे होते. राजांच्या पाठीशी विश्वासू हुजऱ्या खंडोजी दाभाडे कमरेच्या हत्यारांवर मूठ देऊन खडा होता. युवराजांना बघताच त्या साऱ्यांचे मुजरे झाले. या संभाजीराजांना बघून राजे म्हणाले. राजे बसलेल्या बैठकीच्या समोर येत युवराजांनी त्रिवार अदब मुजरा रुजू घातला. या यांची ओळख करून घ्या. राजांनी समोर उभ्या असलेल्या भगव्या कफनीधारी तेजस्वी गोसाव्याकडे हाताचा इशारा दिला. राजांच्या बैठकीच्या खालगत पायरीवजा बिछायतीवर संभाजीराजे बसले. हे समर्थांचे शिष्य दिवाकर गोसावी. राजांनी संन्याशाची ओळख करून दिली. दंड मनगटात रुद्राक्षांची टपटपीत कडी आवळलेले दाढीधारी सतेज दिवाकर गोसावी हातातील दंड तसाच धरून नमस्कारासाठी किंचित झुकले. आणि हे आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे. राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवी दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला. रघुकृपा, दिवाकर पुटपुटले. संभाजीराजांनी उठून त्यांना नमस्कार दिला. बोला दिवाकर पंत, काय धरून येणं झालं? राजांनी गोसाव्यांच्या कपाळींचे भस्मपट्टे निरखले. गुरुदेवांचा मुक्काम कोडोली पारस गावात आहे. आपल्या भेटीची ते इच्छा करतात. आपल्यासाठी त्यांनी पत्र दिले आहे. दिवाकरांचा आवाज हनुमानाच्या मंदिरातील घाटेसारखा होता. त्यांनी खांद्याची झोळी पोटाशी घेत तिच्यातून पत्राची वळी बाहेर काढली. पुढे येत वाकून ती राजांच्या हाती दिली. हाती घेतलेली वळी मिठ्या डोळ्यांनी राजांनी आपल्या कपाळीच्या शिवगंधाला भिडविली. ती वाचण्यास तशीच बाळाजींच्या हाती द्यावी म्हणून एकदा बाळाजींच्याकडे नजर टाकली. आणि त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. ती मागे हटलेल्या दिवाकरांच्या रोखाने पुन्हा धरीत राजे म्हणाले. समर्थांचे बोल समर्थ शिष्यांच्या तोंडून ऐकावे असं आम्हास वाटतं. जशी राम इच्छा, म्हणत दिवाकर पुन्हा पुढे झाले. झुकून त्यांनी राजांच्या हातून पत्राची वळी आपल्या हाती घेतली. त्या पत्रात काय आहे ते खुद्द दिवाकर गोसाव्यांनाही माहीत नव्हते. 14 वर्षांपूर्वी एकदा राजगडावर दुसऱ्या एका समर्थ शिष्याची भास्कर गोसाव्यांची राजांशी भेट झाली होती. त्या भेटीत राजांनी त्यांना विचारले होते की तुमचे गुरु कोण, कुठले, कोठे राहतात. भास्कर गोसाव्यांनी त्यांच्या गुरूंचा महिमा त्यावेळी सांगितला होता. पण त्याउपर राजकारणाच्या घाईगर्दीत राजांना समर्थाचा परामर्श घेणे जमले नव्हते. आज समर्थांनी आपणहून त्यांना पत्र धाडले होते. निर्हेतु राजांचे चढत्या शिगेचे पराक्रम ऐकून जे वाटले ते रसाळ रामबोलीत समर्थांनी पत्रात उतरविले होते. जय जय रघुवीर समर्थ. पत्र वाचण्यापूर्वी दिवाकरांनी नामस्मरण केले. तासावर ठणठणीत तोल उठावेत तसे दिवाकर गोसाव्यांच्या तोंडून समर्थांचे सूर्यबोल सर्वांच्या कानी पडू लागले. निश्चयाचा महामेरू, बहुतजनाचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, परोपकारी चिया राशी उदंड घडती जयाशी, तयाची गुण महत्वाशी तुलना कैशी, नरपती हयपती गजपती गडपती, पुरंधर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सर्वांठाई, धीर उदार सुंदर शूर क्रियेसी तत्पर सावधपणेसी नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे ती मोडिली ब्राह्मणस्थाने बिघडली, सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला, देवधर्म गोब्राह्मण करावयासी रक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमचे ठाई, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता, गावोगाव भ्रमंती करताना डोळा देखत लोकांचे नरक हाल बघणारे दिवाकर गोसावी भरून आले. त्यांच्या डोळ्यातून झरलेली आसवे दाढीवर उतरली. वाचन खुंटले. सारे कानांचे ओठ करून ते अमृत बोल प्राशित होते. नाकाचा गड्डा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजे विचारात गेले.
कसे दिसत असतील समर्थ? हृदयस्थ झाला नारायण, श्रीमंत योगी, योग केवढा दूरचा पल्ला! खर्ची पडलेला आमचा हर मोहरा योगी झाला, आम्ही त्यांच्या योगीपणाचा भार खांद्यावर घेऊन वाहतो आहोत। आम्ही भारवाहक महाराष्ट्र धर्म पृथ्वी आंदोळली, जिथं तारे संपतात तिथं जाऊन राजे पोहोचले होते, खोल खोल दूर दूर। दिवाकरांच्या बोलाबोलांनी आजवर सापडत नव्हते ते सारे मनात अडखळलेले महाराज साहेब संभाजीराजांना मूर्तिमंत गवसत होते। निश्चयाचा महामेरू केशव पंडितांनी रामायणाच्या पठणात सांगितलेला सर्वात उंच पर्वत, या रायगडाहून दशगुणी उंच तेवढा निश्चय। आग्र्याच्या दरबारात कभी नाही म्हणताना पेटून उठलेला, आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला निश्चयाचा महामेरू। बहुतजनास आधारू, आमच्या मावळ्यास हातजोड देऊन बसल्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे म्हणणारा आधारू। म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवीत बाबा जे मनी आले ते आम्हाला बोलले पाहिजे म्हणणारा आधारू। धीर, उदार, सुंदर, होय अतिसुंदर। एका रात्री आई जगदंबा स्वप्नात आली तेव्हा जाऊ नको थांब म्हणत विस्कटल्या केसांनी घामेजल्या थरथरत्या चेहऱ्याने फुललेल्या डोळ्यांनी आम्हाला बघताना दिलेला तो सुंदर चेहरा, बघताना दिसलेला तो सुंदर चेहरा लेकरा घात झाला म्हणत आग्र्याच्या डेऱ्यात आम्हाला मिठीत घेताना दिसलेली ती सुंदर मुद्रा। कीर्तिवंत, यशवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, वरदवंत, जयवंत, पाचाडच्या सदरेवरची घाट घणघणावी तसे ते रामबोल संभाजीराजांच्या काना मनात घुमू लागले। आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सुशील, सावचित्त झालेले दिवाकर पुढे आणखी काही वाचणार तोच संभाजीराजे म्हणाले, थांबावं गोसावी, तो महाराष्ट्र धर्माचा काव्यबोल आणखी एक वार ऐकावा। संभाजीराजांच्यातील कवी आणि राजपुत्र दोन्हीही तवाने झाले होते। या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता। दिवाकर वाचू लागले, राजांचे मिटले डोळे तसेच होते। संभाजीराजांचे टवकार करून अधिक टवकार झाले, टवकार कान अधिक टवकार झाले। आणखी काही धर्म चालती श्रीमंत होऊन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विस्तारली, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले। ऋणानुबंधे विस्मरण झाले बा काय नेणू, उदंड राजकारण तटले तेथ चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे। शेवटची ओवी कानी पडताच राजांनी खाडकन डोळे उघडले, क्षणभर त्यांना दिवाकरऐवजी समर्थच समोर आहेत की काय असा भास झाला। संभाजीराजांचे डोळे मात्र आपोआप मिटले गेले होते। आपल्या आबासाहेबांची असंख्य गोमटी रूपे ते ऐकल्या शब्दांशी ताडून बघण्यात गढले होते। बागलांड मारून परतलेली मोरोपंतांची फौज महाडात ठाण धरून होती। राजांनी पेशवे मोरोपंतांना रायगडी पाचारण केले। पावसाळा तोंडाशी आला की मराठी घोडी बागेत लीद टाकीत चंदीत चघळतात हा साऱ्याच शेजारी गनिमांचा अनुभव होता। राजांना या गाफिलीचा पुरता लाभ उठवायचा होता। मोरोपंतांची फत्तेबाज फौज खासा युवराज संभाजीराजांच्या दिमतीला जोडून घोडी जहार रामनगर या गुजरात सीमेवरच्या कोळी राज्यावर उतरविण्याचा चुनेगच्च मनसुबा राजांनी बांधला। संभाजीराजांची ही पहिली मोहीम पावसाळा तोंडावर धरून, भोसल्यांचे राजेपण असेच उन्हा पावसात सुलाखून निघावे लागते। सदरी दाखल झालेल्या मोरोपंतांना राजांनी बेत खुला केला, पंत युवराजांच्या पाठीशी राहून तुमच्या फौजेनिशी जव्हार रामनगर मारून चालवणे, खासा आम्ही मोहिमेत आहोत हा भाव युवराजांशी ठेवणे, नदी नाले आड येतील ते पार करावया नौका हत्ती पोहणीस कसबी कोळी भोई दिमतीस घेणे, पाऊस जोर धरतो तरी हिमतीने मोहीम चालती ठेवणे, युवराजांची ही पहिली हत्यारी चाल फत्ते मुबारकीने कारी लावणे। युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केली, मोहिमेचा मोहरा जोडून दिला। रायगडच्या देवमहालीतील अंगावर धावून आल्यागत दिसणाऱ्या आवेशी जगदंबेच्या मूर्तीवर संभाजीराजांनी बेल भरली ओंजळ धरली उधळली, भंडाऱ्याची मूठ चरणांवर सोडली, डोळे जोडून आईच्या पेटत्या डोळ्यातील आग क्षणभर निखरली निरखली,
आपसुखत संभाजीराजांचे गुडघे फरसबंदीवर टेकले. आपले टोपधारी मस्तक त्यांनी आदिशक्तीच्या समोर फरसबंदीला भिडविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना न कळणारे दृश्य दिसले. आईच्या आठी हातांचा मिळून एकच थोर हात झाला आहे. प्रतापगडी नाचविला त्याहून थोर. राव तान्हाजी पडले त्या रात्री कोंढाण्याच्या कड्यावर उसळला त्याहून केवढा तरी थोर पोत खुद्द आईच त्या हाताने आमच्या हाती देते आहे. तो पेलता घेण्यासाठी आमचे हात लहाने वाटत आहेत. त्याच्या दिपवत्या उजेडात आमचे आम्हीच दिसेनासे झालो आहोत. उद उद कळवळती भीक घालण्यासाठी त्यांचे ओठ फुटफुटले. उठविले मस्तक त्यांनी पाठीशी उभ्या असलेल्या राजांच्या पायांवर ठेवले. उठा यशवंत असा. पडल्या मुक्कामावरून खबरगीर धाडा. पंतांच्या मसलतीने चला. राजांनी त्यांचे खांदे हात पकडीत घट्ट धरले. आज संभाजीराजे मोहीम शीर होण्यासाठी गड उतरणार होते. राजे जातीने महाडपर्यंत त्यांचे सोबत करणार होते. युवराजांनी आऊवशाकडे जाऊन आशीर्वाद घेतले. धाराऊच्या पुढे राहून तबक फिरवणाऱ्या येसुबाईंच्या तबकातील ज्योतीकडे बघून निघतो आम्ही म्हणत निरोप घेतला. ते शब्द ऐकून येसुबाईंना वाटले मान उठवावी आणि मिळाला तर टोपाखालचा शिवगंधाचा जोडपट्टा निसटत्या नजरेने बघून घ्यावा. पण ते घडले नाही. त्यांच्या पाठीशी असलेल्या धाराऊने मनोमन कपूरवळाच्या महादेवाला साकडे घातले. संभू महादेवा लेकरूप पहिल्या डाव गर्दीत उतरतय. येसुसरी करतेला. संभाजीराजांनी धाराऊचे पाय धुवून मस्तकी घेतली. बालेकिल्ल्याच्या सदरी ज्योत्यावर सिद्ध असलेल्या मोरोपंत रूपाजी भोसले खंडोजी जगताप यांच्याशी राजे रायाजी अंतोजी ज्योत्याजी यांच्या सोबतीने संभाजीराजांचा मेळ पडला. साऱ्यांनी बेलफुले वाहून गडदेव जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंडळी गड उतारायला लागली. मनोरे गंगासागर तलाव मागे पडला. गडमुखासारखा असलेला महादरवाजा समोर आला. खांद्याच्या इतमामासाठी त्यावरची नौबत दुडदुडू लागली. लहान दरवाजा आणि बगीचा मागे टाकीत सारे पाचाडच्या वाड्यात आले. सदरेवरची घंटा आणि आत जिजाऊ साहेब असल्याने तो वाडा मंदिरासारखाच झाला होता. राजे मोरोपंत सदरेवर थांबले. अंतोजी रायाजीसह संभाजीराजे वाड्याच्या खासे महालात गेले. तिथे जिजाऊ पुतळाबाई त्यांची वाट बघत होत्या. युवराजांनी त्यांचे पाय शिवून धूळ घेतली. त्यांना घेऊन जिजाऊ पुतळाबाई वाड्याच्या देवमहाली आल्या. देवीचे दर्शन झाले. विचारात गेलेल्या जिजाऊ म्हणाल्या तुमच्या एवढ्या उमरीचे असताना तुमचे महाराज साहेब तोरण्याला भिडले होते. यश घेऊन आले होते. आम्हास भरोसा आहे तुम्ही तसेच कराल. पाचाडात थाळे झाले. राजे संभाजीराजे वाड्याबाहेर जायला निघाले. सदरेवर येताच कुणीतरी खेचल्यासारखे संभाजीराजे तुळाईला टांगलेल्या घंटेखाली आले. समोर दिसणाऱ्या कृष्णकमळासारख्या रायगडाच्या मावळतीला माचीला त्यांचे डोळे भिडले. तेथून दुरून का होईना आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. आता परतेपर्यंत काही ते घडणार नव्हते. पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊंची मूरत त्यांनी गरकन समोर होऊन डोळ्यात भरून घेतली. येतो आम्ही. त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला. सारे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. बाहेर जीम कसून दौडीची घोडी मोत्तद्दारांनी धरली होती. त्यावर मांडा जमल्या. राजे संभाजीराजे महाडच्या रोखाने दौडू लागले. आभाळात भुरके ढग लटकून होते. गर्मीने अंगी घामाच्या धारा धरू लागल्या. महाड हे लष्करी पागेचे ठाणे आले. पंतांच्या माणसांनी बांधलेली 10,000 कडव्या स्वारांची फौज खुचासाठी सज्ज होती. तिच्या आघाडीला हौदा घातलेला जंगी हत्ती तयार होता. उन्हे कलती होईपर्यंत राजांनी महाडात बांधविलेल्या वाड्यात विसावा झाला. दिवस प्रहरभर ठेवून फौजेतील चौघडे झडू लागले. 5,000 मांड घेतल्या घोडाईतांचे पथक मोरोपंतांनी हत्तीच्या पुढे काढले. आता हत्ती घोडदळ आणि पायदळ यांच्या मध्ये आला. संभाजीराजांना घेऊन राजे महाडच्या वाड्याबाहेर पडले. मध्यभागीच्या हौदावान हत्तीजवळ आले. माहुताने अंकुशमार देऊन स्वारीचे ते थोर जवान बस्ते केले. राजांच्या सामने गुडघे टेकून आपले मस्तक त्यांच्या पायांवर ठेवताना संभाजीराजांना फरक कळला. शाही फरमानाच्या धूळ माखल्या उंटासमोर गुडघे टेकण्यातील आणि सजल्या सेनेत महाराज साहेबांसमोर गुडघे टेकण्यातील. त्यांना उठवून छातीशी घेत राजे म्हणाले सांभाळून असा. कधीतरी होळी सणाला तुम्ही विचारलं होतं
आबासाहेब, तुम्ही काढाल जळत्या गुडव्यातील नारळ बाहेर? आज आम्हीच विचारतो आहोत, तुम्ही तो काढाल काय? जी, कोशिश करू. संभाजीराजांच्या तोंडून सहज जाप सुटला. या, जय भवानी. राजांचे डोळे लखलखले. जय भवानी. संभाजीराजांनी त्या लखलखीला साथ दिला. हत्तीला शिडी लागली. ती पार करीत संभाजीराजे हौद्यात चढले. पाठोपाठ सेनेवर नजर ठेवण्यासाठी मोरोपंत चढले. रूपाजी भोसले, रायाजी, अंतोजी गाडे, खंडोजी, जगताप, मोरेश्वर नागनाथ यांनी हत्तीला आपल्या घोड्यांचे कडे टाकले. निशाणबारदारांनी निशाणी काठ्यावर घेतल्या. शिंगाड्यांनी शिंगांच्या ललकाऱ्या घुमविल्या. चौघडे दुडदुडले. घोडदळाने कदंबात चाल धरली. चालला शिवाचा वरदहस्त घेऊन शंभो चालला. त्याच्या पिछाडी आघाडीने 10,000 जान कुर्बान मावळा चालला. युवराजांची चालती फौज नजरेआड होईपर्यंत राजे आपल्या माणसांनिशी ती बघत राहिले. कोणाच्या तोंडून ऐकलेले, केव्हा ऐकलेले ते राजांना नीट आठवेना, पण तेवढे त्यांना आठवले. हे गडकोटावर राहतील, प्रलय तांडव माजवतील.